सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुमारे 4.5 लाख रुपयांचा गुटखा पकडला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे कारंबा तालुका उत्तर सोलापूर येथे एका इसमाने त्याच्या राहत्या घरी महाराष्ट्र शासनाची बंदी असलेल्या गुटख्याचा साठा केलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्या अनुषंगाने सर्जेराव पाटील यांनी बातमीप्रमाणे कारवाई करण्याकरता पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकास आदेश दिले. त्यानुसार या पथकाने अन्न व प्रशासन अधिकारी यांच्या समवेत खात्री केली असता एका घरात एकूण 4,65,600 रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाची बंदी असलेला अवैध गुटखा साठा मिळून आला. तो जप्त करण्यात आला. एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, राजेश गायकवाड, श्रीकांत गायकवाड, आबा मुंडे, रवी माने, सचिन गायकवाड, केशव पवार यांनी बजावली आहे.